हरिओम श्रीराम अंबज्ञ मी शुभांगीवीरा सहदेव पाटील उपासना केंद्र पिसात्री। माझा एक छोटासा अनुभव आहे। 12वीतला बोर्डाची परीक्षा होती आणि अकाउंटन्सी हा विषय होता आणि त्या विषयामध्ये मला पेपर व्यवस्थित गेलेला नव्हता आणि मला भीती होती की नापास होईन त्या विषयामध्ये। मग पेपर झाल्यानंतर मी बाहेर आले आणि मला खूप रडू आलं होतं आणि मी बापूसनी म्हणले की बापूराया पेपर माझा व्यवस्थित गेलेला नाही, आता मला काहीतरी करून हा विषय पास व्हायचा आहे, कसं तरी तू मॅनेज कर असं सांगितलं होतं बापूसनी। आणि रिझल्ट 8 दिवसानंतर नव्हता, असा 8 दिवसा रिझल्ट होता आणि मला खूप भीती वाटते। आणि रिझल्ट आदल्या दिवशी होता, त्यावेळी मी पूर्ण जेवलेले नव्हते, मला खूप भीती वाटते नापास झालो तर 1 वर्ष वाया जाणार म्हणून। आणि म्हणून मी दुसऱ्या दिवशी कोणालाच असा नंबर दिला नव्हता, मग एक भावाला फक्त दिला होता नंबर, मग त्याला बघितला बघायला सांगितला रिझल्ट। मग अकाउंटन्सी हा विषय चांगल्या मार्कांनी मी पास झाले आणि हे सगळं बापूसने क्रेडिट जातं। आय लव्ह यू बापू, लव्ह यू सो मच।